जो अपन छोटमेंट पावा जुलैपासून मागे भत्ता 53% होणार आणि घरभाडे भत्ता यातही इतकी वाढ होणार. वित्त विभागाचा प्रस्ताव रेडी, पहा सविस्तर. नमस्कार मित्रांनो, चॅनलमध्ये आपले सहर स्वागत आहे. जुलैपासून मागे भत्ता 53% होणार, घरभाडे भत्त्यातही इतकी वाढ होणार. तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आता सबस्क्राईब करा, समोर बेल आयकॉनला क्लिक करा. निश्चितच नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील. चॅनलला लाईक कमेंट सबस्क्राईब करा, मित्रांना शेअर करायला विसरू नका. आपल्यापर्यंत माहिती देणारे एकमेव चॅनल अखिल तांबुळसर क्लासेस 17 जुलै 2024. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी बातमी समोर येत आहे की ही बातमी कर्मचाऱ्यांच्या अतिशय जिव्हाळ्याच्या अशा महागाई भत्ता वाढीसंदर्भात आहे. खरं तर प्रत्येक 6 महिन्यांनी सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता सुधारित केला जात असतो. एका वर्षात सरकारी कर्मचाऱ्यांना 2 महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळत असतो. जानेवारी महिन्यापासून आणि जुलै महिन्यापासून महागाई भत्ता सुधारित होत असतो. त्यानुसार केंद्रातील मोदी सरकारने जानेवारी 2024 पासून महागाई भत्ता वाढवला आहे. जानेवारी महिन्यापासून केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता हा 46% वरून 50% झाला आहे. याबाबतचा निर्णय हा मार्च महिन्यात झाला होता. दरम्यान जानेवारी महिन्यापासूनच्या महागाई भत्ता हा वाढीनंतर आता जुलै महिन्यापासूनच्या महागाई भत्ता वाढीकडे सरकारी नोकरदार मंडळी मोठे बारीक लक्ष आहे. केंद्रातील कर्मचाऱ्यांचे तसेच महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या राज्य कर्मचाऱ्यांचे देखील या वाढीकडे लक्ष विशेष लक्ष आहे. खरे तर केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्यातील राज्य कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता देखील वाढवला जात असतो. जानेवारी महिन्यापासून देखील केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता 50% झाला आहे. यामुळे जुलै महिन्यापासून केंद्रीय कर्मचाऱ्यांचा जेवढा महागाई भत्ता वाढणार आहे तेवढाच महागाई भत्ता आपल्या राज्यात कार्यरत असणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांच्या आणि पेन्शनधारकांचा देखील वाढणार आहे. हेच कारण आहे की जुलै महिन्यापासून किती महागाई भत्ता वाढणार याकडे महाराष्ट्र राज्यातील कर्मचाऱ्यांचे तसेच केंद्रीय कर्मचाऱ्यांचे विशेष लक्ष आहे. दरम्यान ह्याच महागाई भत्ता वाढी ह्या संदर्भात आता एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. खरे तर महागाई भत्ता ही ऑल इंडिया ग्राहक निर्देशकांच्या आकडेवारीनुसार म्हणजेच ACPI आकडेवारीनुसार ठरत असते. जुलै 2024 पासूनची महागाई भत्ता वाढ ही जानेवारी 2024 ते जून 2024 या कालावधीमधील ACPI आकडेवारीनुसार ठरणार आहे. मात्र सध्या स्थितीला ACPI जानेवारी ते मे ह्या कालावधीमधील आकडेवारी समोर आली आहे. जून महिन्याची आकडेवारी ही जुलै महिन्याच्या अखेरीस समोर येणार आहे. ही आकडेवारी समोर आल्यानंतर खऱ्या अर्थाने जुलै महिन्यापासून किती महागाई भत्ता वाढणार हे स्पष्ट होणार आहे. मात्र सध्याची आकडेवारी पहिली असता महागाई भत्ता 3% वाढणार असे दिसते. अर्थातच सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना 50% दराने महागाई भत्ता मिळत असून जुलै महिन्यापासून हा भत्ता 53% पोहोचणार आहे. यासोबतच घरभाडे भत्ता देखील वाढणार आहे. सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना शहरानुसार घरभाडे भत्ता मिळतो आहे. XY आणि Z श्रेणीमध्ये कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना सध्या अनुक्रमे 27%, 18% आणि 9% असा घरभाडे भत्ता लागू आहे. मात्र 7वा वेतन आयोग अंतर्गत जेव्हा महागाई भत्ता 50% टच करेल तेव्हा हा घरभाडे भत्ता अनुक्रमे 30%, 20% आणि 10% असा होणार आहे.